मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपली नागपूर जिल्ह्याची जाहिरात बघत आहोत. त्याच्यामध्ये नागपूर मेडिकल कॉलेजच्या जेवढ्या जागा आहेत त्या निघालेल्या आहे. ग्रुप डी पदाच्या जागा आहे आणि जाहिरात जी आहे ती 26/12/2023. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये सवलग्न रुग्णातील गट ड वर्ग 4 सवर्गातील समकक्ष पदे भरण्याकरता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची जी अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. ती माहिती कशी आहे, आता आपण गट ड वर्ग 4 करता नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय संलग्न रुग्णालय म्हणजे नागपूर विभागाच्या आर्टमध्ये जे रुग्णालय येत असेल मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये त्याची सर्व पदे भरायचे आहे. ते तालुका लेवलवर सुद्धा ते रुग्णालय राहू शकतात. तर याची जे वेतन श्रेणी राहणार आहे 15,000 ते 47,600 प्लस अधिक महागाई भत्ता या नियमाप्रमाणे इतर देय भत्ते राहणार आहे. एकूण पदाची संख्या जी आहे ती 680 आहे मित्रांनो. प्रस्तुत परीक्षेमधून भरावाच्या गट ड वर्ग 4 सवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट क्रमांक 1 म्हणजे WWW आपली जी वेबसाईट दिलेली आहे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी पूर्ण माहिती तुम्हाला तिथून घ्यायची आहे. परीक्षेचा जो दिनांक राहणार आहे याबाबतची माहिती सुद्धा तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध संख्येबाबत व आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी त्यांनी दिलेल्या आहे. याच्यामध्ये पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या संवधीन विभागाच्या सूचनेनुसार बदल होऊ शकतो, म्हणजे कमी जास्त पदाची संख्या होऊ शकते. पदसंख्या आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतीत घोषणा सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला कसल्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्याची आवश्यकता नाही आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. ठीक आहे. नंतर आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद सवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरात नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणातला पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता. मित्रांनो, 4.4 मध्ये बघा, महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमिशियल सर्टिफिकेट असल्याचा प्रमाणपत्र सादर करायचे. तसेच महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक महिला 2023 परिपत्रक क्रमांक 123 कार्य 2 दिनांक 4 मे 2023 अन्वय खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदा वरती निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे नॉन क्रिमिनलची तुम्हाला आता जे आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदाकरता निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे, ठीक आहे. मित्रांनो, विमुक्त जाती अ, भटकी जमात ब, भटकी जमात क व भटकी जमात ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे. एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केले असल्यास तसेच सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र. आरक्षण तर खेळाडूच्या आरक्षणासंदर्भात भरपूर काही माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक आरक्षणाची माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये बघून घ्यायची आहे. तुम्हाला जाहिराती तुमच्याकडे उपलब्ध नसेल आमच्या टेलिग्राम चॅनलला येऊ शकता. टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी मी PDF टाकलेली आहे जाहिरातीची. नंतर तुम्हाला खेळाडू आरक्षणाच्या नंतर तुम्हाला इथं दिव्यांग आरक्षण दिसेल मित्रांनो. दिव्यांगी आरक्षणाची माहिती सध्या तुम्हाला इथे वाचून घ्यायची आहे. प्रत्येक पॉईंट जर आपण इथे डिस्कस करत बसलो तर व्हिडिओ फार लंबा होईल. याच्यानंतर अनाथ आरक्षण कसं दिलं जाईल ते सुद्धा वाचून घ्यायचे आहे. माजी सैनिकांकरता आरक्षण ते सुद्धा वाचून घ्यायचे आहे. प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षण जे तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरू इच्छिता त्या पदाचं आरक्षण तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. भूकंपग्रस्तासाठीचे आरक्षण कसे राहणार आहे तर पदवधारी अंशकालीन उमेदवारांकरता जे आरक्षण आहे ते फार महत्त्वाचे आहे आणि याच्यावर भरपूर काही प्रॉब्लेम मुलांना येत आहे. त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ एक बनवून ठेवलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. पदवीधर आरक्षणाचा ज्याला PT रिझर्वेशन आपण म्हणतो. नंतर आहे पदाच्या निवडीसाठी
कार्यपद्धती आवश्यक कागदपत्र तसंच महत्त्वाच्या अटी व शर्ती सर्व उमेदवारांसाठी कोणत्या राहणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. नंतरच फॉर्म फिलअप करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेत बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे होत नाही. तर त्यांचा टर्म अँड कंडिशनसुद्धा तुम्हाला इथे वाचून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तुमच्याकरता? तर जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे, कामे जाहिरात प्रसिद्ध दिनांक 30/12/2023 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. 30 तारखेपर्यंत तुमचे ते शिक्षण कम्प्लीट व्हायला हवे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017 अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दुसरी म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ठीक आहे, हे शैक्षणिक अर्हता तुम्हाला करता. शैक्षणिक अर्हता काय राहणार आहे? तर तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदाच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्याचे ते अर्ज करू शकतात. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे ते अर्ज करण्याचे कॉन्टॅक्ट आहे. मित्रांनो, ते म्हणजे पहिली पात्रता भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. नंतर आहे वयोमर्यादा. तर वयोमर्यादेच्या वेगवेगळ्या जातीच्या बाबतीत वेगवेगळा कॉलम आहे. वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक राहणार आहे तो 30/12/2023 राहणार आहे आणि विविध जातीकरता विविध आरक्षणानुसार आणि विविध याच्यानुसार वयोमर्यादा राहणार. ते आता आपण पुढल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा राहणार आहे ती आवश्यक वयोमर्यादा राहणार आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागकडील जो त्यांचं परिपत्रक आहे त्याच्यानुसार जी वयोमर्यादा राहणार आहे कमीत कमी 18 वर्षापेक्षा कमी नसावा आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावा. म्हणजे ज्याची वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 38 वर्षाच्या वर्तन नसावा. ठीक आहे, म्हणजे वयोमर्यादा जी दिली आहे खुल्या प्रवर्गासाठी ती 38 वर्षाची दिली आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा जी दिली आहे ती 43 वर्षाची दिलेली आहे. 38+5 म्हणजे 43 वर्ष. ठीक आहे, याच्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवारांकरता ही वयोमर्यादा राहणार आहे 55 वर्ष. याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांकरता ही वयोमर्यादा राहणार आहे तर ती 45 वर्ष इतकी राहणार आहे. खेळाडू उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा राहणार आहे ती 43 वर्ष इतकी राहणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा जी राहणार आहे ती 45 वर्षापर्यंत राहणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तासाठी जी वयोमर्यादा राहणार आहे ते 45 वर्ष राहणार आहे. माजी सैनिकांकरता वयोमर्यादा 45 वर्ष राहणार आहे. ठीक आहे, नंतर आहे तथापि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागकडील शासन निर्णय 2023 जो निर्णय आहे त्याच्यानुसार प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातीकरता कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 2 वर्ष इतकी शिथिलता असेल. म्हणजे 2 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा वाढून बघा. परीक्षेचे स्वरूप त्या अनुषंगाने सूचना काय असणार आहे? तर गट ड वर्ग 4 समकक्ष पदे जे राहणार आहे मराठी याचा जे सिलॅबस राहणार आहे मराठी प्रश्न राहणार आहे 25 याचे गुण राहणार आहे 50 म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण राहणार आहे. इंग्रजी 25 प्रश्न राहणार आहे गुण राहणार आहे 50 यालासुद्धा एका प्रश्नाला 2 गुण राहणार आहे. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण बौद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 50 गुण आणि 1 गुण जे राहणार आहे ते 200 गुणांचा पेपर राहणार आहे आणि प्रश्न राहणार आहे याच्यामध्ये 100. ठीक आहे, परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहणार आहे म्हणजे 120 मिनिटाचा राहणार आहे. परीक्षेचे स्वरूप जे राहणार आहे ते ऑनलाईन पद्धतीचे राहणार आहे. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकतम 2 गुण ठेवण्यात आले. पॉईंट बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक परिपत्रक जे आहे त्यांच्यानुसार पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC परीक्षेच्या दर्जाच्या समान राहणार आहे. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे SSC दर्जाच्या समान राहणार. व लेखी परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून 1200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमचा जो परीक्षेचा अभ्यासक्रम राहणार आहे ते 10वीच्या बेसिकवर राहणार आहे असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन जे पत्रक आहे त्याच्यानुसार त्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे. त्याच्यानुसार 4 मे 2022 तरतुदीनुसार या पदाकरता मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखती घेण्यात येणार नाहीत, फक्त रिटर्न टेस्ट घेणार आहे. याच्यामध्ये इंटरव्ह्यू कसल्याही प्रकारचा होणार नाही आहे. नंतर उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आणि शासन प्रसिद्धपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक त्यांनी दिलेला आहे. त्या परिपत्रकांवरून तुम्हाला कार्यवाही करण्यात येणार आहे. ठीक आहे, नंतर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांकनुसार उमेदवारांची 1 गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. पुढील टप्प्याकरता
ठीक आहे, 45% गुण केले तरच तुम्ही पुढच्या टप्प्याला क्वालिफाय. नाही तर बघा, परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र एक ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धत गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे नॉर्मलायझेशन येथे होणार आहे, ठीक आहे. नॉर्मलायझेशनच्या बाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित करण्यात आलेलं आहे. नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थींना यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे, ठीक आहे. तर IBPS परीक्षा IBPS ही कंपनी ही परीक्षा घेणार आहे, ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. आणि याच्यामध्ये जे नॉर्मलायझेशन होणार आहे ते अगोदर त्यांनी सांगितले, कारण की IT इन्स्ट्रक्टरच्या भरात नॉर्मलायझेशनची केस कोर्टात गेलेली होती, त्याच्या कारणास्तव यांनी पहिले जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. तुम्हाला जे महत्त्वाचे कागदपत्र राहणार आहे त्याच्यावर आपण विचार करूया. याच्या अगोदर सुद्धा भरपूर काही मजकूर आहे, तर तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. मी फक्त महत्त्वाच्या प्रश्न मुद्द्यावर तुम्हाला ते सांगत आहे. तर याच्यामध्ये बघा, अर्जातील नावाच्या पुराव्यासाठी SSC अथवा तत्सम शैक्षणिकता, दहावी अनाथ रक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे, वयाचा पुरावा. याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला अर्जातील नावाचा पुरावा लागणार, त्याच्यामध्ये SSC अथवा तत्सम शैक्षणिकता असणे आवश्यक आहे. नंतर आहे दुसऱ्या क्रमांकाचा कागदपत्र म्हणजे वयाचा पुरावा लागणार आहे, शैक्षणिकता इत्यादीचा पुरावा लागणार आहे. नंतर आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा पुरावा लागणार आहे. तुम्ही ज्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता त्याचा सगळा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे. नंतर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक, वैध असणार नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजे व्हॅलिड प्रमाणपत्र तुम्हाला त्या कालावधीचा पाहिजे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जर तुम्ही दिव्यांगाचे आरक्षण घेऊ इच्छिता. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, जर माजी सैनिकाचे आरक्षण घेऊ इच्छिता. खेळाडू रक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे, जर खेळाडूचे आरक्षण तुम्हाला घ्यायचे असेल. नंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, म्हणजे ज्या ज्या पदातून तुम्हाला आरक्षण, ज्या ज्या कोट्यातून आरक्षण घ्यायचं आहे त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. ते पुरावे कोणते कोणते लागणार आहे मी याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ नंतर बनवून तुम्हाला सांगणार आहे. SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, राखीव महिला मागासवर्गीय म्हणजे ज्या टप्प्यातून तुम्हाला आरक्षण घ्या त्याचा पुरावा, आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिशिल सर्टिफिकेट लागणार आहे, तसंच मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला येथे लागणार आहे, ठीक आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे सर्वसाधारण सूचना जी दिली आहे, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीचा अर्ज इथे करायचा नाही. उमेदवारास फक्त एकच अर्ज सादर करता येईल, वेगवेगळ्या संस्थेकरता वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाही. एकापेक्षा जास्त संस्थेकरता अर्ज सादर केल्यास अर्ज हे अपात्र ठरले जातील. मग कोणताही एक अर्ज तुम्हाला इथे करता येणार आहे, एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला करायचा नाही आहे. अर्ज सादर करण्याकरता संकेतस्थळ HTTP://GMCNA.NAGPUR.ORG येथे तुम्हाला भेट द्यायची आहे. नंतर अर्ज सादर करण्यास सविस्तर सूचना वेबसाईटवर दिलेली आहे. अर्ज सादर केल्यानंतर विविध पदाकरता परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्ज भरण्यासाठी परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख जी राहणार आहे ती संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळ बंद होण्याच्या आधी तुम्हाला करून घ्यायचं आहे, ठीक आहे. पेमेंट काय राहणार आहे ते सुद्धा आपण बघूया. म्हणजे कॅटेगरीकरता 900 आणि विदाऊट कॅटेगरीकरता ओपन कॅटेगरीकरता 1000 रुपये राहणार आहे. केंद्र निवडची जी आहे, प्रस्तुत परीक्षेकरता परीक्षा केंद्राचा तपशील वेबसाईटवर दिलेला आहे. परीक्षा केंद्राची जी तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे केंद्र निवडाची करण्याची, ती पसंती क्रमानुसार भरून घ्यायची आहे. परीक्षा शुल्काचा भरणा, तर गड प्रवर्गासाठी खुला प्रवर्ग 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग 900 रुपये त्यांनी ठेवलेलं आहे, ठीक आहे. माजी सैनिकांकरता परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही, ठीक आहे. परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल प्रकारचे असेल. अर्ज सादर करण्याचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर फिजा बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग पृष्ठावर जायचं आहे. खात्या सदराखाली अर्ज केलेल्या पदाच्या यादीत फीज नॉट पेड अशी यद्यस्थिती लिहिलेली जाहिरात पद परीक्षेसमोरील पे नाव या लिंकवर क्लिक करून परीक्षा शुल्काचा भरणा तुम्हाला बघा. अर्ज सादर करण्याचा जो कालावधी राहणार आहे तो दिनांक 30/12/2023 रोजीपासून अर्ज सुरू झालेले आहे आणि दिनांक जे आहे ते 20/1/2024 रोजी हे अर्ज बंद होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 20/1/2024 रोजी राहणार आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी जे राहणार आहे ते तुम्हाला संकेतस्थळावर कार्यालयात परीक्षा कक्षात परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तुम्हाला न्यायण्यास सक्त मनाई आहे. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भात सर्व मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास शिफारस नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार. 86 पदाचा जो आहे तो कास्ट वाईज तपशील दिलेला आहे, कोणत्या कास्टच्या किती जागा भरायच्या आहे.
अनुसूचित जातीचा 13% जे रोस्टरच्यानुसार, अनुसूचित जमातीचा 7% रोस्टरनुसार, विमुक्त जातीच्या 3%, भटकी जमात ब 2.5%, भटकी जमात क 3.5%, भटकी जमात ड 2%, विमुक्त मागास प्रवर्ग 2%, इतर मागास प्रवर्ग 19%, आर्थिक घर EWS कॅटेगरी 10% आणि राखीव 38%, अशा प्रकारे जागा भरल्या जाणार आहे. जागा तुम्हाला आपल्या कॅटेगरीनुसार व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. सर्व जागेची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला डिस्कस आपण अगोदर कॉलम बघितला आहे. परत एक वेळा बघा, राखीव म्हणजे ओपन कॅटेगरी करता एज लिमिट 38 वर्ष राहणार आहे. कॅटेगरी SC ST विजय एंट्री करता 43 वर्ष राहणार आहे. पर्सनल डिसॅबिलिटी म्हणजे PWD कॅन्डिडेट करता 45 वर्षाची राहणार आहे. प्रकल्प व भूकंपग्रस्ताकरता 45 वर्ष राहणार आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवाराकरता 55 वर्ष राहणार आहे. आणि एक्स फ्रीडम फायटर म्हणजे एक सर्व्हिसमॅन करता ही कॅटेगरी ही वयोमर्यादा 45 वर्षाची राहणार आहे. 43 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅनची तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे, प्लस 3 वर्ष राखीव राहणार आहे. ठीक आहे. पात्रता आणि वयाची कट ऑफ तारीख तर हे सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. नंतर जो महत्त्वाचा राहणार आहे आपण त्याचा महत्त्वाचा पॉईंट इथे घेणार आहोत. तर भरपूर मोठे पडण्याची जाहिरात आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की अर्ज भरण्याच्या अगोदर जी जाहिरात आहे तुम्हाला पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे. पूर्णपणे जाहिरात वाचल्याशिवाय कसलाही फॉर्म भरता कामा नये. जाहिरात कळली नाही तर परत एक वेळा वाचा, 2 वेळा जाहिरात वाचा, पण जाहिरात वाचूनच फॉर्म फिलअप करा. कोणती प्रमाणपत्र लागणार आहे ते बघा. उमेदवाराला कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या वेळी आणि रुजू होण्याच्या वेळी खालील मूळ प्रमाणपत्र सादर करायचे. याच्यामध्ये तुम्हाला नंबर 1 राष्ट्रीय प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये वैध पासपोर्ट, भारतीय म्हणून राष्ट्रीयत्व दर्शवणारी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. नंतर आहे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिशल सर्टिफिकेट. नंतर आहे 10वी पास केल्याचं प्रमाणपत्र. नंतर आहे SSC प्रमाणपत्र, अर्ज केलेला पोस्टाच्या किमान पात्रतेचा असणे आवश्यक आहे. नंतर आहे भरतीसाठी सर्व मार्कशीट लागणार आहे. घटनात्मक आरक्षणाचा दावा लागू असल्यास जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, 30% महिला आरक्षणाचा दावा करणाऱ्या महिलांसाठी VJA NTB NTC NTD OBC SBC नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे. आणि योग्य प्राधिकरणामध्ये जारी केलेले EWS श्रेणीसाठी पात्रता प्रमाणपत्र लागणार. समांतर आरक्षणाचे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर समांतर आरक्षणाचं पण प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. अधिक माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. विविध रुग्णालयाच्या विविध वेगवेगळ्या जागा इथे दिलेल्या आहे नागपूरच्या अंतर्गत आणि येणाऱ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व जागा ज्या आहे तुम्हाला भरून घ्यायच्या, कोणत्या विभागासाठी तुम्हाला कोणत्या दवाखान्यासाठी फॉर्म भरायचा आहे ते इथून पाहून व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायचा आहे. कारण की एकाच फॉर्म करता येणार आहे, एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्हाला करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे. एवढी इन्फॉर्मेशन तिथे डिस्कस करणे जी आहे ती पॉसिबल नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पूर्ण वाचून घ्यायची आहे. याची जी मी तुम्हाला PDF तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळणारच आहे. शिवाय माझ्या टेलिग्राम चॅनलला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्यावर मी ऑलरेडी PDF टाकलेली आहे. तिथून तुम्ही PDF कलेक्ट करू शकता. यासोबतच तुम्हाला याच्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट जे राहणार आहे ते आमचं स्टडी मटेरियल राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता टेलिग्राम चॅनल. कोणत्या कोणत्या जागा कोणत्या कोणत्या याच्यात भरायच्या आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्ये ग्रुप D ज्या जागा आहे त्या प्रयोगशाळा परिचर, चपराशी, प्रयोगशाळा सेवक, श्रेय कर्मचारी, हमाल, कक्ष परिचय, ग्राउंडमॅन, गँगमॅन, प्राणी संग्रहालय परिचर, आधार खोली परिचर, माळी संग्रहालय परिचर, चौकीदार, शासनिज कक्ष परिचर आणि फर्रास अशा जागा ह्या याच्यातून भरायच्या. नंतर आहे 2 नंबरचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर इथून हिवता प्रतिबंधक, सहाय्यक वाढपी, चौकीदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, स्वच्छत्र, इथे हे सर्व जे पद आहे तुम्हाला इथून तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भेटणार आहे. सगळ्या टोटल 9 दवाखान्यात आहे. 9 दवाखान्याची माहिती तुम्हाला इथून. अभ्यासक्रम आपण बघूया. मराठी भाषेचा जो अभ्यासक्रम राहणार आहे परीक्षकांसाठी, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मनीव वाक्यप्रकार, याचा अर्थ आणि उपयोग, यानंतर उत्तरातील प्रश्न उत्तरे हा राहणार आहे. इंग्रजी भाषेचा जो अभ्यासक्रम राहणार आहे, कॉमन वोकॅबलरी राहणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर राहणार आहे, ग्रामर राहणार आहे, नंतर प्रेजेस अँड मिनिंग राहणार आहे आणि कंपोनंट प्रेजेस राहणार आहे. नंतर सामान्य ज्ञानचा जो प्रश्न राहणार आहे, सिलॅबस सामान्य ज्ञानचा, तो चालू घडामोडी, महाराष्ट्रातील नागरिकशास्त्र राहणार आहे, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान, याच्यावरती जे चॅप्टर दिलं आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, तर बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याच्यासाठी राहणार आहे. अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी. ठीक आहे. अशा प्रकारचा हा अर्ज राहणार. कोणती माहिती तुम्हाला इथे लक्षात ठेवायची ते बघा. माहिती पुस्तकामध्ये नमूद केलेली विहित निकषांकुनुसार तुम्ही पात्र असाल तरच अर्ज करा. माहिती जी दिली आहे वेबसाईटवर दिली आहे, याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे साईटवर आणि तुमच्या PDFमध्ये सुद्धा ही माहिती दिलेली आहे जाहिरातीमध्ये. नंतर ऑनलाईन अर्जासोबत सर्व संबंधित प्रमाणपत्राचे साक्षांकित फोटो प्रती अपलोड
करा. ठीक आहे, उमेदवारांनी फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावा. SSC HSC पदवी प्रमाणपत्रात नोंदवल्याप्रमाणे तुमचे नाव लिहा. नाव बदलल्यास उमेदवाराला नाव बदलाचा पुरावा सादर करावा लागणार आहे. नावातील बदल शासकीय राजपत्र विवाह प्रमाणपत्र नमूद केल्याप्रमाणे अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि साक्षरी दिलेली निर्दिष्ट बॉक्समध्ये अपलोड करून घ्यायचे. कोणत्याही परिस्थितीत प्रॉक्सीला परवानगी दिली जाणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारचं घटनात्मक आरक्षण जे आरक्षण आहे ते रोस्टरनुसार कशाप्रकारे दिले जाते ती टक्केवारी तुम्हाला इथे सांगितली जाणार आहे. अनुसूचित जातीकरता 13% आरक्षण राखीव आहे. अनुसूचित जमाती ST करता 7% आहे. BJA करता 3%, NTB करता 2.5%, भटक्या जमाती NTC करता 3.5%, भटकी जमाती NTD करता 2.0%, इतर मागासवर्गीय OBC करता 19%, विशेष मागासवर्ग SBC करता 2%, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमध्ये EWS करता 10% आणि ओपन करता 38% आरक्षण राहणार. प्रमाणपत्र येते जर तुम्ही त्या जागेचा लाभ घेऊ आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्हाला हे प्रमाणपत्र येते दिलेलं आहे ते तुम्ही साईन करून अपलोड करू शकता. याच्यानंतर कृपया सर्व सूचना वाचा आणि नंतर अर्ज भरा. तर सूचना वाचूनच तुम्हाला अर्ज भरायचा ह्या सूचना त्यांनी इथे दिलेल्या आहे. तर या सूचना आपण थोडक्यात वाचून घेऊया इथे. तर याच्यामध्ये बघा, कृपया अर्जासंबंधित खालील सूचना पहा. तर तुम्हाला लॉग इन ज्या संकेतस्थळावर सूचना भेटणार आहे त्या संकेतस्थळाच्या इथं त्यांनी हे दिलेली आहे. त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला उमेदवाराला उजव्या बाजूला आलेल्या सूचना पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथून उमेदवाराला थेट नोंदणीच्या पोर्टलवर जावे लागणार आहे. प्रथम नोंदणी केली जात असल्यास उमेदवारांनी नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि नंतर ते पुढचे जे पासवर्ड वगैरे विसरले असाल तुम्ही पासवर्डसुद्धा नवीन बनवू शकता. याच्यात ही सूचना त्यांनी दिलेली आहे, तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. नंतर उमेदवाराचे नाव वडिलांचे नाव व्यवस्थित भरायचे आहे. छायाचित्रेची जी प्रत आहे ती तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे. म्हणजे ज्या सूचना आहे तुम्हाला सगळ्या व्यवस्थित वाचूनच अर्ज भरायचा आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की अर्ज भरताना तुम्हाला जाहिरात पूर्णपणे वाचूनच अर्ज भरायचा आहे. ठीक आहे, अर्जाची जी प्रिंट आहे अर्जदाराने अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी आणि अर्ज कोणत्याही अधिकाऱ्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तर अशी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, तर अर्ज जे 30 तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झालेले आहे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घेऊ शकता. तरी माझ्या मत असं आहे की अर्ज भरताना थोडा वेळ तुम्ही 4-5 दिवस तरी कमीत कमी थांबा, त्याच्यानंतर अर्ज भरायला लागा. ठीक आहे, जय हिंद जय महाराष्ट्र.